सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून सेवा ऑटोमोटिव्हनं अनेक उपक्रम राबवले. गेल्या 33 वर्षापासून मारुती कंपनीचे अधिकृत वितरक असलेल्या सेवानं कंपनीच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केला. व्यवसायाबरोबरच बांधिलकी जपणाऱ्या सेवा ऑटोमोटिव्हनं स्टारकिया कंपनीच्या सहकार्यानं 10,000 मुलांना मोफत श्रवणयंत्र वाटपाचा संकल्प केला. यापूर्वीही संस्थेनं नाशिक, नागपूर यांसह 4 वेळा उपक्रम राबवले आहेत. यंदा सेवा ऑटोमोटिव्हचं हे 5वं वर्ष आहे. हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये आयोजित या उपक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट, स्टारकी कंपनीचे चेअरमन बिल ऑस्टिन, संस्थापक श्रीमती टॉनी ऑस्टिन, सेवा ऑटोमोटिव्हचे चेअरमन संजीव बाफना, संचालक आदित्य बाफना आदी उपस्थित होते. कर्णबधीर मुलांना श्रवणाचा आनंद मिळवून देता आल्यानं शर्मिला ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं. स्टारकी आणि तेव्हा पण असंच टार्गेट होतं की आपण दरवर्षी करून 2-2 हजार तरी किमान मुलांना आम्ही टार्गेट करत होतो. आणि त्यावेळेला मी त्यांच्याशी त्यांच्यावर काम केलं, त्यामुळे मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते की आता आम्ही ह्यावर्षी 10,000 मुलं कम्प्लीट करतोय. आणि 10,000 मुलांना हिअरिंग एड देणं, मी आता तेच खाली बोलत होते की ही मुलं बहिरी नसतात, दे आर नॉट कॉल्ड डेफ, त्यांना हिअरिंग डिसेबिलिटी असते. तर ती मुलं टार्गेट करून त्यांना हिअरिंग एड देऊन त्यांच्या आयुष्यात चेंज घडवून देण्याचं इम्पॉर्टंट काम सेवा ऑटोमोबाईल करते. आणि 10,000 मुलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही त्या मुलांच्या चेहऱ्यावरती हास्य बघता, मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा मशीन लावून त्यांना आवाज ऐकायला येतो, त्यांचा तेव्हा ते लहान मुलांच्या जे निरागस हास्य असतं ना की अरे पहिल्यांदा आम्हाला काहीतरी ऐकू आलं, ते खूप मोठं असतं. सेवा ऑटोमोटिव्हचे चेअरमन संजीव बाफना आणि संचालक आदित्य बाफना यांच्या मातोश्री दिवंगत अंजली बाफना यांच्या संकल्पनेतून या शिबिराची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या उपक्रमाविषयी आदित्य बाफना यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आपण स्कूलला जातो, जे स्कूल आहे आपण त्यांच्याकडे जातो, त्यांना सांगतो की कोणी आहे तर तुम्ही प्लीज या. आणि आमची डेट ही 6 महिने अगोदरपासून डिसाइडेड असते. आणि आम्ही कोणालाही वॉकिंग घेऊन शकत, कारण की त्यांचं मापाचं मोल्ड बनवतो आम्ही. शहरात तरी ते नाशिकचे नाही, ते जितके इथं आहे, जे आपण आज आणि उद्या 2,000 करणार आहोत. 2,000 पैकी लिटरली 80% हे ग्रामीण भागातले, कारण की प्रॉब्लेम त्यांनाच आहे. प्रॉब्लेम हे मूळ प्रॉब्लेम काय आहे याचं, ते हायजिनिक राहत नाही ना, त्यामुळे हे मूळ प्रॉब्लेम आहे त्याचं आहे. हिअरिंग एज हे वाढतात आणि हे अक्रॉस ग्लोब करतात, म्हणजे साधारणपणे वर्षात 25 ते 27 कंट्रीज हे एव्हरी इयर करतात. आणि ज्याच्यात आफ्रिका सगळ्यात मोठा त्यांचं बेस आहे, कारण की ऑब्व्हियसली पॉप्युलेशन ऑफ अंडर प्रिव्हिलेज्ड जे आहे ते तिथे जास्त आहे, त्यामुळे आफ्रिका हा त्यांचा मोठा बेस आहे. अभिनेत्री आलिया भट यांनी या उपक्रमाला उपस्थित राहता आलं याबद्दल समाधान व्यक्त केलंय. हे एक हिअरिंग एड कॅम्प है. पहली बार मैं ऐसे एक इनिशिएटिव के साथ एसोसिएट हुई हूँ. और मैं पहले आपको वजह बता देती हूँ कि मैं क्यों हुई हूँ. अभी अभी मैं आदित्य जी से बात कर रही थी और वो मुझे कह रहे थे कि शायद हम ये जानते नहीं है, पर अबाउट 32 लाख चिल्ड्रेन अभी इंडिया में अंडर द एज ऑफ 15 उनके पास हियरिंग डिसेबिलिटीज है. और ज्यादातर लोग जानते नहीं है कि इस डिसेबिलिटी के साथ वो कैसे आगे बढ़ सकते हैं. जैसे कि हेलेन केलर ने एक्चुअली बहुत ही अच्छा कोट कहा है, मैं उसे रिपीट करना चाहूंगी. उन्होंने कहा कि ब्लाइंडनेस सेपरेट्स पीपल फ्रॉम थिंग्स, हियरिंग सेपरेट्स पीपल फ्रॉम पीपल. एंड वाइल इट्स नॉट फेयर टू कंपेयर टू डिसेबिलिटीज, बट ये जो हियरिंग डिसेबिलिटी है, इट्स एविडेंटली द लैक ऑफ अवेयरनेस फॉर इट इज वेरी मच एविडेंट. सो दैट्स व्हाट आई थिंक आई एम हियर फॉर टुडे. मैं एक अवेयरनेस लाना चाहती हूँ इस एड कैंप को लेकर, क्योंकि यहाँ ये जो कर रहे हैं स्टार्की फाउंडेशन, जो मिस्टर ऑस्टिन है और आदित्य जी जो सेवा ऑटोमोटिव के हैं, ये जो कर रहे हैं ये हियरिंग एड बच्चों को, लोगों को फ्री ऑफ कॉस्ट दे रहे हैं. एक्चुअली द कॉस्ट ऑफ वन हियरिंग एड आप कहेंगे लाइक 12,000-15,000, जो यू नो इज वेरी एक्सपेंसिव फॉर अ ले मैन टू गो आउट देयर एंड गेट. बट
अगर आप ही सोचिए, अगर किसी को हियरिंग डिसेबिलिटी है और एक एड से उनकी पूरी जिंदगी बदल सकती है, उनको जॉब मिल सकता है, लेकिन फोकस, लेकिन स्टडी, लेकिन लिवर लाइफ दैट एक्चुअली दे आर यू नो वेल डिजर्विंग ऑफ. यावेळी नाशिक शहर तसेच ग्रामीण भागातील मुलं उपस्थित होती. ऐकण्याचा आनंद लाभल्यानं या मुलांसह पालकांच्या चेहऱ्यावरही एक वेगळा आनंद दिसून आला. प्रत्येक श्रवण यंत्राचं बाजार मूल्य 15,000 रुपये असलं तरी या मुलांना हे यंत्र मोफत वाटण्यात आलं. दिशानुसाठी प्रतिनिधी गुड्डू शेख, नाशिक.